नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातल्या पुरावरून राज ठाकरेंनी अजित पवारांच्या 10 वर्ष जुन्या एका वादग्रस्त विधानाचा वाद छेडला. त्यावरून बोचरी टीका होताच राष्ट्रवादीनेही राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हणून उत्तर दिलंय. पाहूयात. आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय, एवढं पाणी पडलं. विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे म्हणून सुपारी बहाद्दर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे. पुण्यात अजित पवार नसताना धरणातून पाणी सुटलं, या शब्दात राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलंय. पुण्यातल्या पूरस्थितीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीनं सुपारी बहाद्दरांनी काय बोलावं म्हणून राज ठाकरेंना उत्तर दिलंय. आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना, म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय, एवढं पाणी पडलं. आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? हे काही जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते. इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही. विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे. नव्या नवरीचे 9 दिवस म्हणून कुठंतरी पुण्यात भेट द्यायची, ज्या व्यक्तीला NDRFचा सारा लाँग फॉर्म माहीत नाही, तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय. राज ठाकरे यांच्यानंतर आज एकाच दिवशी दोन नेत्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि घरवापसीच्या चर्चेवरून शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी अजितदारांवर निशाणा साधला. योजना कोणी जाहीर केली? अजित पवारांनी. काय म्हणाले? लाडकी बहीण योजना आहे. सख्या बहिणींची कोणी काळजी घेणार? आपली कोण काळजी घेतोय? ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलायचं, ह्याला काय अर्थ आहे? त्याला जंगल पेटलेलं होतं, या राज्याला आग लागली होती, त्यावेळी हा बिबट्या पळून गेला होता. आणि आत्ता जंगलाची आग मतदारांनी विझवलेली आहे मोतरूपी पाऊस पाडून. आणि अशा परिस्थितीत पुन्हा शिकार करायला हा बिबट्या माघारी आला, तर इथला सच्चा राष्ट्रवादीचा सैनिक आहे तो भित्रेल आणि घेऊ नये अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दरम्यान आधीच पुण्यात पाऊस सुरू असताना पहाटे खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं पुण्यातली परिस्थिती बिकट बनली. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं गेल्यानं लोक गाफील होती. अनेकांची घरं, वाहनं, दुकानं, व्यवसायांचं मोठं नुकसान झालं. त्यात आता विमा कंपन्या नैसर्गिक संकट मानून मोबदला देण्यास तयार नाही. अशावेळी सरकारनं मदत करायला हवी असं राज ठाकरेंनी म्हटलंय. नीट विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे, कळलं का? गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या. आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही. पूरस्थितीच्या वेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार विविध भागांची पाहणी करत होते. पूर ओसरल्यानंतर शिंदेच्या ठाणे आणि पनवेलमध्ये पालिका कर्मचारी पुण्यात साफसफाईसाठी पाठवले गेले, त्यावरून राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. दरम्यान 2 महिन्यांपूर्वी मोदींसाठी केंद्रात भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्याच्या पूरस्थितीसाठी केंद्रालाही जबाबदार धरलंय. सरकारनं महापालिका निवडणुका लांबवल्यानं नगरसेवकही अस्तित्वात नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही आहे. इथे नगरसेवक नाही, कोणी आमदार आता काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला, पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.